आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. शरद पवारांचा फोन थेट गलाई बांधवांस. शरद पवारांनी घेतली गलाई बांधवांच्या अडचणीची दखल. गलाई बांधव आणि शरद पवारांचे एक भावनिक नाते आहे. आजवर अनेक वेळा गलाई बांधवांच्या अडीअडचणीसाठी शरद पवार धावून आलेत. संकटात सापडलेल्या गलाई बांधवांना त्यांनी नेहमीच मदत केली आहे. अनेक वेळा आपल्या भाषणातून गलाई बांधवांच्या बाबत शरद पवार अभिमानाने बोलत असतात. गलाई बांधवांच्या प्रति शरद पवारांना नेहमीच कौतुक आणि अभिमान वाटताना दिसतो. सध्या लॉकडाऊनमुळे देशभर गलाई बांधव अडकले आहेत. त्यांची अडचण झाली आहे, त्यांना आपल्या गावी यायचे आहे, त्यामुळे आम्हाला गावी जाण्यास परवानगी मिळावी असे पत्र गलाई बांधवांच्या संघटनांनी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, प्रधानमंत्री, आमदार व खासदारांना पाठवलेले आहे. या सगळ्यांबरोबरच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही ते पत्र पाठवले होते. सदरचे पत्र पाहून अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अनिल पाटील यांना शरद पवारांनी फोन करून तुमच्या मागणीची दखल घेत तुमची सोय करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अनिल पाटील यांच्याशी काय बोललेत शरद पवार आपण ऐकूया. हॅलो साहेब, नमस्ते. नमस्ते, मी अनिल पाटील बोलतोय साहेब, मराठी महासंघाचा अध्यक्ष बोलतोय दिल्लीहून. आपले गलाई बांधव आहेत ना, आपले 12 राज्यामध्ये आपल्याकडे संघटन बनवलं आहे आणि बऱ्याचशा गलाई बांधवांना अडचणी निर्माण झाली. ते कोणाचे आई वडील आधार आहे? नाही, असं त्यांना राज्याच्या बाहेर जाण्याच्या साठी बंधन होत. बर, आम्ही गेले 3 दिवस दिल्लीला सारखा प्रयत्न करत होतो. हे गलाईवाले अनेक ठिकाणी आपले आहेत. हो, आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. ऐकून घ्या, युपी मध्ये ते असं नाही, फार नेफाळ फसून आहेत. तर त्यांना ह्या या राज्यातून त्या राज्यात जाता येत नाही म्हणून बंधन होती. ती काढा म्हणून आमची मागणी होती, ती आज केंद्र सरकारने आता मंजूर केली आणि उद्यापासून उद्या इथं ऑर्डर निघतील मुंबईला. इथं मंत्रालय मध्ये नितीन करीन म्हणून सचिव आहेत. बर बर, त्यांच्याकडे ते तिथं आहेत. तिथून मग जिल्ह्यातले कलेक्टर, खाली तालुक्याचे तहसीलदार या सगळ्यांना अधिकार दिलेत. बर बर बर. आता ह्या कोरोना म्हणजे युपीच्या लोकांना यायचं असेल बर तर त्यांनी इथं कॉन्टॅक्ट केलं, उद्या त्यांचं नाव पत्र वगैरे सगळं जाहीर होईल. तर त्यांना आंतर जिल्ह्यात म्हणजे केंद्र सरकारने ऑर्डर काढली, युपीच मध्यप्रदेश, मध्यप्रदेश मध्ये महाराष्ट्र, याचा सीनियर त्यांना अडवलं जाणार नाही. फक्त एकच आहे की त्यांची म्हणजे आरोग्यविषयक तपासणी झाली का नाही छोटं मागणार. बर बर बर. आणि त्याला आता उद्यापासून परवानगी आहे, तुम्ही व्यवस्था करा त्यांची आणायची अवश्य होईल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.